येत आहे आणि हे कुठं जात आहे माहित का, माहूरला. तर चला 54 वर्षाची परंपरा आहे तर चला मी तुम्हाला दाखवतो. महाराजाचा इंटर महाराज काय परंपरा आहे काय म्हणजे 54 वर्ष झाली. 54 वर्ष झाली. कशाची दिंडी आहे, कसं आहे सांगा. नागनाथ बाबाची दिंडी मावा म्हणजे पंढरपूरला इकडल्या लोकायला जाणं होत नव्हतं समजा हो वारीला हो म्हणून 54 वर्षाच्या आधी काही की बाबाने हे विचार केला तिकडल्या वारकऱ्याला विचारलं. ते बाबा म्हणजे कोण सांगा. नागनाथ बाबा. नागनाथ बाबा श्री संत विठ्ठल बाबा उर्फ नागनाथ बाबा यांनी ते पदयात्रेच्या सगळ्याच्या खांद्यावर इकडल्या लोकांच्या काही की म्हणजे खांद्यावर भगवी पताका राहिली पाहिजे याच्यासाठी नागनाथ बाबांनी ते विचार करून मंत मालकाकडे गेले. मला पंढरपूरला यात्रा काढायची बा पण ते पंढरपूरला तुम्ही लांब पडते माहूरगडलाच या आणि हे षटतीला एखाद्या पुष महिन्यातली या पुष महिन्यातल्या वारीला तुम्ही जर आपण माहूरगडाला आलो तर माहूरगडाला आल्याच्यानंतर ही वारी पूर्ण होते. दत्त महाराज हे पांडुरंगाच्या अवतारामध्ये तिथे सोबत नामदेव महाराज तर ही जात आहे माहूरला. चला पाहता त्याच्यामध्ये जे भक्त मंडळीचे पॅक्स वगैरे दिसत आहे त्यांच्यामध्ये ते टाकतात आणि समोरसमोर यात्रा आणि याच्यामध्ये बॅग वगैरे तुम्ही भरून नेता बरोबर का. आता पूर्ण ते पायीच चालणार का. याच्यात सर्व बॅग आहे तुमच्या. आतर पांघरण सर्व बा माणसाचे दोन मंडळी ज्या होत्या त्या गेल्या होत्या पालखीला सोडाय. आता परत जात आहे आपापल्या घरी. दिंडी मध्ये गेलती की नाही. महाराजाची पालखी इथे आलेली आहे तर चला आपण हे पाहूया काय आहे. तर आज कीर्तनाचा पण कार्यक्रम आहे तर चला. इथं फुलाजी बाबाचं मंदिर आहे. चला तर चला मित्र हो परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.